आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेची मत डॉट कॉम मी फेरोज मनियार लोहा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाच्या नूतन इमारत बांधकामाच्या दोन कोटी छत्तीस लक्ष रुपयाचे कामाचे भूमिपूजन दिनांक सात मार्च रोज रविवारी लोहा व कंदार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या भूमिपूजन प्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रसेन पाटील खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंत पवार युवा नेते रोहित पाटील शिंदे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे उपविभागीय अभियंता गुर्ले शाखा अभियंता वैजनाथ दाडगे आदींची उपस्थिती होती गेल्या कितकेक वर्षापासून लोहा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालया मोठी इमारत नव्हती इमारतीची कमतरता पाहून आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामासाठी निधी मिळावा म्हणून आमदार शिंदे यांनी मंत्रालय स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाच्या नूतन इमारत बांधकामासाठी दोन कोटी त्रेसष्ट लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून आणला यातून इमारत बांधकाम भूमिपूजन दिनांक सात मार्च रोज रविवारी आमदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या भूमिपूजन प्रसंगी आमदार शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले मतदारसंघात आठ गोदामासाठी एकोणपन्नास कोटी रुपयाचा निधी शासनाने मंजुरी दिली असून मराठवाड्यात सर्वाधिक आठ गोदामाला लोहा व कन्नार मतदारसंघात शासनाने जास्तीच्या संख्येने मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार शिंदे यांनी यावेळी दिली या भूमिपूजन प्रसंगी आमदार शिंदे यांचे कट्टर समर्थक योगेश नंदनवनकर सुधाकर सातपुते शिरसागर पत्रकार ज्ञानेश्वर पवार आदी दिसत आहेत